नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सुजाता मारुती रांदवली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापुसी भोकर, तालुका श्रीरामपूर येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मधील मराठी विषयातील शब्दांच्या जाती या घटकातील उभयान्वयी अव्यय हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे पाहण्या अगोदर दोन उदाहरणे घेऊयात आणि सविस्तर माहिती घेऊया. उभयान्वयी अव्ययाची पहिले उदाहरण बघा. आईने आज काकडी व चवळीची भाजी केली. या ठिकाणी काकडी व चवळीची भाजी म्हणजे काकडी व चवळी, या ठिकाणी व या शब्दाने या अव्ययाने हे दोन काकडी आणि चवळी हे दोन शब्द जोडण्याचं काम केलेलं आहे, म्हणून व ला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. दुसरं उदाहरण बघा. बाबा शहरून आले आणि शेतात गेले. या ठिकाणी बाबा शहरून आले हे एक वाक्य, शेतात गेले हे दुसरं वाक्य, हे दोन वाक्य जोडण्याचं आणि हा शब्द आणि हे अव्यय काम करते, म्हणून आणीला आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो. यावरून व्याख्या काय तयार होईल पहा बरं. तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. तर आज आपण उभयान्वयी अव्यय म्हणजे काय याचा अभ्यास केला, त्याचे पुढील प्रकार आपण पुढील व्हिडिओत पाहूया. धन्यवाद.